रायगड जिल्ह्यातील पोलादपूर शहरात कोरोनाची पहिली रुग्ण निष्पन्न. पोलादपूर शहरातील आदर्श नगर पश्चिम या लोकवस्तीमध्ये असलेल्या एका वृद्ध जोडप्यापैकी महिलेला 3 दिवसांपूर्वी मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर कोविड-19 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली आहे. पोलादपूर शहरातील आदर्श नगर पश्चिम हा परिसर तातडीने सील करण्यासंदर्भात कारवाई सुरू सुद्धा झाली आहे. पोलादपूर तहसीलदार दीप्ती देसाई यांच्या वतीने त्यांचे पती आणि पोलीस सील करण्यात आलेल्या परिसरामध्ये तळ ठोकून बसलेले दिसले. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये चौकशी केली असता तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गुलाबराव सोनावणे यांनी सदर महिला कस्तुरबा रुग्णालयात दाखल होण्यासाठी महाड शहरातील खासगी रुग्णालयामधून रवाना झाली. तेथे तिच्या मुलाने भांडुप मुंबई येथील निवासस्थानाचा पत्ता दिल्यामुळे पोलादपूर मधून रवाना झालेल्या या महिलेबाबत अधिक माहिती मिळवण्यात रायगड जिल्हा प्रशासनाला अडकलापूर तालुक्यात बंदी काळामध्ये 9140 चाकरमानी विविध गावांमध्ये दाखल झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही संख्या लॉकडाऊनचा कालावधी दुसऱ्यांदा वाढवल्यानंतर वेगानं वाढ झाली असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. पोलादपूर तालुका प्रशासनानं राज्याच्या अन्य भागातून येथे दाखल झालेल्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारे होम अंडर क्वारंटाईनचे शिक्के मारण्याची माहिती अधिकृतपणे प्राप्त झालेली नाही. पोलादपूर मधील सदर महिला बुधवारी महाड येथील डॉक्टर मामूलकर यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर तेथून तिला सरकारी अँब्युलन्सने कस्तुरबा रुग्णालयामध्ये तिच्या मुलासोबत नेण्यात आलं. तेथे तिची कोरोना टेस्ट झाल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्ट आला असल्याचं प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितलं. आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा.